कोल्हापूर जिल्हा करवीर तालुक्यातील वाकरे येथे आनंद बुद्ध विहारात फुले शाहू आंबेडकर विचार मंचतर्फे तथागत गौतम बुद्धांच्या मूर्तीची मंगलमय वातावरणात प्रतिष्ठापना करण्यात आली. सर्वप्रथम तथागत बुद्धांच्या मूर्तीची रथातून विहारापर्यंत काढण्यात आली. पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून हातात निळा झेंडा घेत तथागत गौतम बुद्धांचा विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो असा जय जयकार करण्यात आला. भंते सिरी सारो यांच्या प्रमुख उपस्थितीत मूर्ती बसवण्यात आली. त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात अनेक मान्यवरांनी शुभेच्छाही दिल्या. बुद्धांना नमन करून राजश्री शाहू महाराज फुले या सर्वांना नमन करून या जो आम्ही का बुद्ध महोत्सवाचा कार्यक्रम घेतला आहे ह्याच्याबद्दल एकंदरीत माहिती मी देणार आहे. तर आम्ही जो बुद्ध महोत्सव कार्यक्रम घेतला या पूर्ण कार्यक्रमामध्ये आम्ही प्रत्येक दिवशी संध्याकाळी प्रत्येकांच्या घरी जाऊन आम्ही बुद्ध महोत्सव साजरा केला. तर ह्या करण्याच्या पाठीमागचं कारण काय होतं तर एकंदरीत जे बुद्धांचं आध्यात्मिक तत्वज्ञान आहे किंवा ज्ञान आहे हे सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य करण्याचं महत्त्वाचं काम होतं. त्या जर इथं जर भेटलं आनंद मठ स्थापन करण्याचं कारण तर ते एकच महत्त्वाचं होतं. एकंदरीत त्यांचं जे वाङ्मय आहे तत्त्वज्ञान आहे किंवा त्यांचा अष्टंग मार्ग असू दे किंवा त्यांचं एकंदरीत विचार आहे विचारसरणी बुद्धांची विचारसरणी सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचवण्याचं कार्य इथं केलं आहे. त्याच्याबरोबरच आम्ही त्यांच्या विचाराशी संगत असलेले शाहू महाराज त्याच्यानंतर जर बघितलं आंबेडकरांनी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे यामध्ये की आंबेडकरांनी बुद्ध धर्मच का स्वीकारला हे आपण सगळ्यात जर आपण जर बघितलं तर सर्वसामान्य लोकांना हे कळलं पाहिजे आंबेडकरांनी बुद्ध धर्मच का स्वीकारला. आंबेडकरांना खूप ऑप्शन होते त्यामध्ये मुस्लिम होते त्यानंतर ख्रिश्चन होते ते सर्वजण म्हणत होते की तुम्ही आमचा धर्म स्वीकारा. पण आंबेडकरांचं जर व्यक्तिमत्व बघितलं तर एक विचारशील व्यक्तिमत्व होतं. बुद्ध धर्म पाठिंब त्याने निवडण्याचं कारण म्हणजे बुद्ध धर्मातले जे समता करुणा किंवा प्रज्ञा हे जे महत्त्वाचे मुद्दे होते ते त्यांना खूप आवडले. प्रज्ञेचा अर्थ काय तर प्रज्ञेचा अर्थ म्हणजे आपण जो ज्ञान ग्रहण करतो आणि त्यातून आपली जी प्रगती होते हे बुद्ध आंबेडकरांना आपल्या समाजामध्ये हे करा आपल्या समाजामध्ये रुजवायची होती. रामचंद्र वाकरेकर मी या वाकरेगावचे रहिवासी असून आज आम्ही येथे मोठ्या प्रमाणावरती बौद्ध धर्म महोत्सव साजरा केला. त्यासाठी आम्ही 8 ते 9 दिवस दररोज धम्मदेसना घेऊन अनेक विचारवंतांची भाषणे ऐकली त्यातून आम्हाला मतपरिवर्तन आमचं झालेलं आहे. त्यामुळं आणि इथून पुढं आम्ही देवदेवतांच्या या सारख्या कर्मकांडाला न घाबरता विकासाच्या दिशेने परिवर्तनाच्या दिशेने पुढे जाण्याचा प्रयत्न करू. माझे नाव प्रियांका दीपक वाकरेकर. आज आमच्या गावामध्ये आनंद विहार यामध्ये आज आम्ही बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना केलेली आहे आणि आम्ही बुद्ध वर्षावाचा आम्ही सांगता समारंभ साजरा केलेला आहे. त्यानिमित्ताने आम्हाला खूप म्हणजे सर्वांनाच खूप शुभेच्छा आणि आम्हाला सर्वांना खूप आनंद होत आहे. आज वाकरे गावामध्ये बौद्ध मूर्तीचे प्रतिष्ठान होत आहे तरी करवीर तालुक्यामध्ये बौद्ध वाकरे गावामध्ये दिमाग सारं होत आहे. बुद्ध वंदेने व बाबासाहेबांच्या विचारानं आज गावामधून आमच्या सर्व बौद्ध मूर्तीचे प्रतिष्ठान करून सर्व जिल्ह्याचे आंबेडकर चळवळीचे कार्यकर्ते या कार्यक्रमाला उपस्थित आहे व हजाराच्या संख्येने या बौद्धमय वाकरेच्या आनंद बौद्ध विहारामध्ये प्रसन्न बाबासाहेबांच्या विचाराचा कार्यक्रम होत आहे. तरी वाकरे गाव हे करवीर तालुक्यातले एकमेव बौद्धमेव म्हणून आमच्या माता भगिनीच्या ज्या ह्यांच्या विचारानं एक चांगला संदेश देऊन करवीर तालुका एक नंबर बौद्धमेव वाकरे गाव होईल एवढीच बोलून सर्व वाकरे गावाच्या व जिल्ह्याच्या वतीनं मी आभार मानतो. 2 मिनटं थांबतो. आज कोल्हापूर तालुका वाकरवीर वाकरे या ठिकाणी
भगवान गौतम बुद्धांची मूर्ती प्रतिष्ठापना केलेली आहे. गेली 7 दिवस झालं सम्राट अशोककालीन बौद्ध महोत्सव या ठिकाणी साजरा केला जात होता. आणि या बौद्ध सम्राट अशोककालीन बौद्ध महोत्सवाच्या सांगता समारंभाप्रसंगी सर्व बौद्ध उपासकांनी या ठिकाणी निर्णय घेतलेला होता की बुद्ध मूर्ती या ठिकाणी प्रतिष्ठापना करायची. आणि अतिशय उत्साहपूर्वक वातावरणामध्ये 7 दिवस आम्ही बुद्धांच्या धम्माला, बुद्धांच्या संघाला आणि बुद्धांच्या स्वतः बुद्धांना या ठिकाणी शरण गेलो. आणि बाबासाहेबांचं जे स्वप्न होतं भारत बौद्धमय करायचं ते एक पुष्प गुंप या ठिकाणी आम्ही गुंपलेलं आहे. आणि आम्हाला विश्वास आहे की येणाऱ्या काळामध्ये सारा भारतच नव्हे सारा जग बौद्धमय करेन अशी आमच्या या तरुणांच्यामध्ये एक प्रेरणा निर्माण झालेली आहे. या प्रेरणा निश्चितच आम्हाला या ठिकाणी काहीतरी देऊन गेलेली आहे. आणि या बुद्ध मूर्ती प्रतिष्ठापनेच्या माध्यमातून ज्या ज्या वर्गानं आम्हाला साथ दिली, ज्या ज्या प्रेरकाने आम्हाला साथ दिली त्यांचं या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. आणि लॉर्ड बुद्धाचं या ठिकाणी आम्हाला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी लॉर्ड बुद्धाचं आभार व्यक्त करतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. आज आम्ही वाखरेगावामध्ये बुद्धांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करीत आहोत. गेली 10 वर्ष आम्ही बुद्धांच्या धम्माचा प्रचार आणि प्रसार करीत असताना आज एक गरज वाटली की बौद्ध धर्म अजून आहे त्याच्यापेक्षाही चांगल्या पटीने कुठेतरी समाजामध्ये पोहोचायला पाहिजे. आणि या अनुषंगानेच आपण बुद्धाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करीत आहोत. गेली 7 दिवस आम्ही बौद्ध महोत्सव साजरा करून आज या बौद्ध महोत्सव सांगतासमोर या मूर्तीची प्रतिष्ठापना करून आम्ही करत आहोत. तर या अनुषंगाने आज दिवसभरात आम्ही बरेच कार्यक्रम राबवले. 1 किलोमीटरच्या अंतरावरून बुद्धांची मूर्तीची प्रतिष्ठापना करीत असताना बुद्ध मूर्ती अगदी फुलांच्या आणि जयघोषाच्या घोषणेत आणि मंगलगाथेच्या घोषणेत आपण बुद्धाची मूर्ती आपण या बौद्धविहारापर्यंत आणली आहे. या बौद्धविहारालाच आपण आनंद बौद्धविहार असं नामकरण केलेलं आहे. आणि भंते सिरसारू यांच्या हस्ते या बुद्ध मूर्तीची आपण प्रतिष्ठापना केलेली आहे. आज या मूर्तीची प्रतिष्ठापना करीत असताना भरपूर आनंद होतो कारण बरेच लोक या कोल्हापूर जिल्ह्यातून या मूर्तीच्या प्रतिष्ठापनेसाठी आलेले आहेत. बरेच कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय चळवळ असतील, सामाजिक चळवळ असेल आणि या सामाजिक चळवळ राजकीय चळवळीतील पदाधिकारी सर्व कार्यकर्ते बऱ्यापैकी 500-600 लोकांच्या समूहाच्या वतीनं या बौद्ध महोत्सवामध्ये आपण मूर्तीची प्रतिष्ठापना करीत आहोत. इथं उपस्थित असणाऱ्या सर्वांनाच मी सस्नेह जय भीम देतो आणि सर्वांचे आभार मानतो या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल.